एंड वेलकम बैक टू माय चैनल अगेन। सॉरी एक्चुअली थोड़ा सा लेट झालेला आहे वीडियो अपलोड करण्यासाठी, कारण मला एक वेगळी डिश बनवायची होती आणि ती तुमच्यासमोर सादर करायची होती म्हणून थोड़ा सा वेळ लागला। तर आज मी तुमच्यासोबत या वीडियो मध्ये एक अशी रेसिपी शेयर करणार आहे ती तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल, बट थोड़ा सा एक्चुअली टाइम निघून गेलेला आहे कारण हे जे फ्रूट आहे ते आपल्याला सीजनल म्हणजे मे महिन्यात जास्त करून खायला मिळतं समर सीजन मध्ये, आणि ते आहे फणस। फणसाचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच, तर तोही नक्की व्हिडिओ बघास। प्लस आजची जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आहे कारण ती मी बनवणार आहे फणसाच्या बियापासून, म्हणजे फणसाचे जे गरे असतात ते खाल्ल्यानंतर जे बिया राहतात त्याचा उपयोग करून मी आज एक वेगळीच रेसिपी तुमच्यासमोर शेअर करणार, म्हणजे एक वेगळीच रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। तर चला मग फटाफट जाऊया किचनमध्ये आणि रेसिपी काय आहे ते बघूया। फणसाच्या बियाचा चाट बनवण्यासाठी मी इथे काय साहित्य घेतले आहे ते पहिले बघूया आपण। तर मी इथे घेतले आहे एक कप फणसाच्या बिया, म्हणजे गरे खाल्ल्यानंतर ज्या बिया असतात त्या मी इथे वापरणार आहे। त्याचप्रमाणे मी इथे घेतलेला आहे एक कप कांदा। एक कप कांदा मी इथे व्यवस्थित एकदम फाईन चॉप करून घेतला आहे। एक हिरवी मिरची फाईन चॉप करून घेतली आहे। तसेच कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून। अर्धा टीस्पून मी इथे लाल तिखट घेतलंय। अर्धा टीस्पून मी इथे चाट मसाला घेतलाय, याचे चवीनुसार मीठ, आणि मी इथे अर्धा टीस्पून लेमन ज्यूस म्हणजे लिंबूचा ज्यूस घेतलाय। तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया। आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, ह्या ज्या बिया आहेत या आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत। ऍक्च्युली ज्या फणस कापला होता त्याच्यानंतर या ज्या बिया मला मिळाल्या त्या बिया मी ऍक्च्युली धुवून सुकवून घेतल्या, जेणेकरून ह्याच्यावरती जे कव्हर असतं म्हणजे ह्याच्यावरती जे आवरण असतं ते नंतर गुळगुळीत होतं, त्यामुळे जर सोलताना जर प्रॉब्लेम होतो तर मी ते सुकवून घेतलं व्यवस्थित आणि मग त्या जे आवरण म्हणजे जे कव्हर आहे बाहेरचं ते मी काढले। त्यामुळे आता इथे आपल्याला ह्या फक्त उकळून घ्यायच्या आहेत बिया। तर आता मी ह्याच्या फणसाच्या बिया आहेत त्या उकळून घेते। तर त्यासाठी मी ह्या फणसाच्या बिया एका बाउल मध्ये घेते आणि आता मी त्यात मीठ घालणार आहे हाफ टीस्पून। त्याचप्रमाणे आता मी यात ऍड करणार आहे एक ग्लास पाणी आणि हे एकदा आपण व्यवस्थित धुवून घेऊया, म्हणजे जे आपण मीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळेल आणि मिक्स होईल। उकळून घेऊया। तर या उकळून घेण्यासाठी मी या कुकरमध्ये दोन शिट्ट्या देणार आहे किंवा तुम्ही हे डायरेक्ट गॅसवरती 10 मिनिटांसाठी उकळून घेऊ शकता। तर फणसाच्या बिया मी इथे दोन शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घेतल्या आहेत आणि त्याचप्रमाणे ते आता थंडही झालेल्या आहेत। तर आता त्या आपण बारीक चॉप करून घेऊया। बिया आपल्याला जास्त बारीक चॉप करून घ्यायच्या नाहीयेत, म्हणजे त्याची जी साईज असेल ती साधारण या पद्धतीने आपल्याला ज्या बिया आहेत या चॉप करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता या सगळ्या ज्या बिया आहेत फणसाच्या त्या मी इथे व्यवस्थित चॉप करून घेतल्या आहेत। तर आता मी या सगळ्या बिया चॉप केलेल्या एका बाउल मध्ये काढून घेते। तर आता मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्या बाउल मध्ये ऍड करते जे आपण इथे फणसाच्या बिया कट करून घेतलेल्या त्या ओनियन म्हणजे कांदा, त्यासोबत ग्रीन चिली मिरची, करते आता चाट मसाला आणि लाल तिखट। आता हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे जेणेकरून हे जे साहित्य आहे सगळं एकजीव होईल। त्यात ऍड करते चवीनुसार मीठ। मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे त्यामुळे मीठ मी इथे थोडं कमीच घालणार आहे, कारण आपण बिया शिजवण्यासाठी ठेवल्या होत्या तेव्हा त्यात मीठ ऑलरेडी घातलेलं होतं, त्यामुळे मी आता इथे मीठ कमीच घालणार आहे। तर आता मीठही घातलेलं आहे तर परत एकदा हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया। व्यवस्थित
जीव झालेला आहे तर आता मी त्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर ही हे एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं साहित्य परत मिक्स होईल व्यवस्थित. ती कोथिंबीर जी आपण घातली आहे तीही मिक्स होईल आणि कोथिंबीरचा ही एक वेगळा फ्लेवर ही त्या चाट मध्ये फुटतोय. तर हे बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण हे सर्व करूया. कोथिंबीर घालते फ्रेंड्स तुम्ही बघू शकता फणसाच्या बियरची चाट बनवून रेडी झालेली आहे आणि एकदम यमी टेस्टी आणि एकदम टेम्पटिंग दिसते. तर आय होप तुम्हाला ही आगळी वेगळी डिश आवडली असेल तर तुम्हीही नक्की तुमच्या घरी ट्राय करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर जे बाजूला बेल बटन आहे तर ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जे व्हिडिओज अपलोड करते त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझे व्हिडिओज तुम्ही मिस नाही करणार. तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.